श्री गुरुदेव दत्त। दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर हे दोन शब्द नक्की बोला। मित्रांनो, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री दत्तांचा जन्म झाला आणि म्हणूनच त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्री मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो। 2021 मध्ये 18 डिसेंबर शनिवार या दिवशी दत्त जयंती आलेली आहे। मित्रांनो, या दत्त जयंतीला दत्तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटींनी कार्यरत असतं। त्यामुळे जी व्यक्ती या दिवशी मनोभावे श्री दत्तांच्या मंत्राचा जप करते, त्यांचं नामस्मरण करते, त्या व्यक्तीला दत्तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो। अनेक ठिकाणी दत्त जयंतीच्या आधी 7 दिवस श्री गुरुचरित्राचं पारायण केलं जातं, ज्याला गुरुचरित्र सप्ताह असं देखील म्हटलं जातं। या दिवसांमध्ये श्री गुरुदत्तांचं नामस्मरण, भजन, कीर्तन केलं जातं आणि दत्त जयंतीला हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। या दिवशी श्री दत्तांच्या नामाचं स्मरण केल्याने, त्यांचा मंत्र जप केल्याने व्यक्तीला बल, बुद्धी आणि विवेकाची प्राप्ती होते। तर अशा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नानादिने निवृत्त व्हायचं आहे, आपल्या घरातील देवपूजा करायची आहे, श्री दत्तांची विशेष पूजा करायची आहे। मित्रांनो, शक्य असेल त्यांनी या दिवशी गुरुचरित्रामधील एखाद्या अध्यायाचं पठन सुद्धा अवश्य करा। अनेक जणांना काही अडचणींमुळे किंवा काही समस्यांमुळे जर अध्यायाचं पठन करणं शक्य नसेल, तर कमीत कमी हे 2 शब्द अवश्य बोला। हे शब्द म्हणजे श्री गुरुदेव दत्तांचा एक मंत्र आहे। मित्रांनो, मंत्र आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अशा प्रकारे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, श्री दत्तांचं नाव घ्यायचं आहे। मित्रांनो, यासाठी तुम्ही स्फटिकेची किंवा रुद्राक्षाची माळ वापरू शकता, त्या माळेने तुम्हाला जप करायचा आहे। जर तुमच्याकडे कोणतीच माळ नसेल तर माळीशिवाय सुद्धा तुम्ही डोळे मिटून मनातल्या मनात पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने, भक्तिभावाने हा मंत्र जप करू शकता, तुम्हाला तेवढाच लाभ होईल। तर मित्रांनो, या दत्त जयंतीला तुम्ही सकाळी उठल्याबरोबर हे 2 शब्द नक्की बोला। श्री दत्तगुरु तुमच्या मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील। मित्रांनो, आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा। धन्यवाद।